नागपुर जिले के 12 विधानसभा निर्वाचन क्षेत्र के 4,610 मतदान केंद्रों पर 20 नवंबर को वोटिंग होगी। लगभग 44,94,784 मतदान अपने मताधिकार का इस्तेमाल करेंगे। चुनाव आयोग की तरफ से विधानसभा चुनाव की तिथियों घोषित होने के साथ ही जिले में आदर्श आचार संहिता लागू कर दी गई है। जिलाधिकारी डॉ. विपिन इटनकर ने बताया कि लोकसभा चुनाव के समान में ही विधानसभा चुनाव शांतिपूर्ण संपन्न कराने के लिए जिला प्रशासन की तरफ से इलेक्शन मैनेजमेंट प्लान तैयार किया गया है। राज्य के सीमावर्ती इलाकों पर विशेष नजर रखी जाएगी। मंगलवार को पत्रकारों से चर्चा के दौरान डॉक्टर इटनकर ने यह जानकारी दी। चर्चा के दौरान जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुरी, सह पुलिस आयुक्त निसार तांबोली, नागपुर ग्रामीण के पुलिस अधीक्षक हर्ष पोद्दार और जिला चुनाव अधिकारी प्रवीण बहिरे आदि उपस्थित थे। जिलाधिकारी डॉक्टर इटनकर ने बताया कि जिले में 75% मतदान का लक्ष्य निर्धारित किया गया है। शहरी इलाके में मतदान का प्रतिशत बढ़ाने के लिए नए मतदान केंद्र तैयार किए गए हैं। महिलाओं का वोट प्रतिशत बढ़ाने के लिए भी प्रयास किए जाएंगे। लोकसभा चुनाव में गर्मी का असर वोटिंग पर दिखा था, लेकिन इस बार ऐसा नहीं होगा। लोकसभा चुनाव की तुलना में इस बार 20 मतदान केंद्र बढ़ाए गए हैं। हर विधानसभा में एक केंद्र महिलाओं के लिए बनाया जाएगा। उनके अनुसार जिले के 12 विधानसभा निर्वाचन क्षेत्र की मतगणना 12 स्थानों पर होगी। चुनाव के काम में कुल 22,128 अधिकारियों व कर्मचारियों को लगाया गया है। नागपुर शहर व जिले में 4,610 मतदान केंद्र होंगे। इसमें शहर के 6 निर्वाचन क्षेत्र में 2,158 तथा नागपुर ग्रामीण में 6 निर्वाचन क्षेत्र में 2,452 मतदान केंद्र बनाए जाएंगे। एकूण शहर में 2,844 बूथ पर मतदान होना रहा है। 885 जागे या सर्वांच्या तयारीसाठी सर्वात प्रथम एरिया डॉमिनेशन आजपासून सुरुवात केलेली आहे इलेक्शन कमिशनच्या निर्देशानुसार। आणि त्यासाठी 2 पॅरामिलिटरी कंपनीज आपल्याकडे आलेले आहेत आणि पॅरामिलिटरी कंपनीजद्वारे आजपासून ते अंदाजे 29-30 तारखेपर्यंत एरिया डॉमिनेशन चालू राहील पूर्ण संपूर्ण नागपूर शहरामध्ये। प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनची तयारी नागपूर पोलिसांची कम्प्लीट झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये जो काही कॅम्पेनिंगचा काळ आहे त्या दरम्यान प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन सर्व हेडखाली योग्य त्या कलमाखाली आणि योग्य त्या भिंतीवर आम्ही करू। याशिवाय जो दुसरा मुद्दा आहे रिगार्डिंग फरार आरोपी पाहिजे असलेले आरोपी वेलेबल नॉन वेलेबल वॉरंट्स एक्झिक्युशन मोठ्या प्रमाणावर आणि त्याचबरोबर हिस्ट्रीशीटल चेक नाके कॉन्स्टिट्यूट करणे या सर्व मुद्द्यावर जे आहे तो प्लॅन ऑफ ऍक्शन तयार आहे आणि प्रत्येक पोलीस स्टेशन वाईज याचा आढावा घेऊन यावर कारवाई करण्यात येईल। डेट सुद्धा महाराष्ट्रामध्ये एका फेजमध्ये इलेक्शन होणार आहे आणि झारखंडमध्ये 2 फेजमध्ये होणार आहे। डेट ऑफ इश्यू ऑफ गॅजेट नोटिफिकेशन 22/10/2024 मंगळवार, त्यानंतर नॉमिनेशन प्रोसेस सुरू होईल आणि लास्ट डे ऑफ नॉमिनेशन 29/10/2024। त्यानंतर स्क्रुटनी आहे 30 ऑक्टोबर 2024 बुधवार। त्यानंतर लास्ट डे ऑफ विड्रॉवल ऑफ कॅन्डिडेचर इज 4/11/2024 जो मंडे आहे। त्यावेळेस पोल डे म्हणजे डेट ऑफ पोल आहे 20/11/2024। याची खास बाब हे आहे की हे बुधवारी आहे। जर आपण ऑनरेबल सी जी सरांची जर प्लेट बघितली असेल तर जनरली जर शुक्रवार शनिवारी जर मतदान असतं तर कमी होतं अर्बन अपॅथीवर ह्यावेळेस कमिशनचा फोकस आहे। आपल्याला माहिती मागच्या वर्षी आपण मिशन डिसिजन घेतलं होतं अर्बन एरियामध्ये वोटिंग कमी झाल्यामुळे आपण ते अचीव करू शकलो नाही, परंतु ह्यावेळेस बुधवार आहे, मतदान दिवस आहे, त्यामुळे वी आर होपिंग की मोठ्या प्रमाणामध्ये शहरी भागामध्ये मतदान होईल। त्यासाठी आम्ही हायराईजमध्ये सोसायटीजमध्ये स्लममध्ये सुद्धा मतदान केंद्र उघडलेले आहे, मतदान केंद्र रॅशनलाइज केलेले आहे, 100-150 मतदान केंद्र ॲड केलेले आहे छोटे छोटे, त्यामुळे लोकांना 2 किलोमीटरच्यावर चालता कामा नाही। आणि यावेळेस लोकसभेच्या उन्हाळा होता, यावेळेस हिवाळ्यामध्ये आहे, त्यामुळे उन्हाचाही त्रास होणार नाही। त्यामुळे माझी विनंती आहे आपल्यामार्फत की सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने त्याच्यामध्ये मतदानाला पोलिंग स्टेशनवर येऊन मतदान त्यांनी करावं। त्या बॉर्डर चेक पोस्ट मध्ये 4 जे आहेत ते नखेड पोलीस स्टेशन मध्ये आहेत, 2 केळवद पोलीस स्टेशन मध्ये, 1 खापा पोलीस स्टेशन, 1 पारशिवनी आणि 1 देवला पारशिवनी। महत्त्वाची गोष्ट हे आहे की जे
जे चेकपोस्ट आहेत ते मल्टी एजन्सी चेकपोस्ट आहेत, म्हणजे तिथं आरटीओचे कर्मचारी, फॉरेस्टचे कर्मचारी आणि एक्साईजचे कर्मचारी पण राहणार आहे. जिल्ह्यात उपलब्ध मनुष्यबळ एकूण 1000 अंमलदार आमच्याकडे 2013 आहे आणि एकूण अधिकारी 143 आहेत. त्या सोडून 8 SDPO, 1 अडिशनल SP आणि 1 SP रँक अधिकारी. दिनांक 7/6/2024 पासून, म्हणजे लोकसभा इलेक्शनचे नंतर, अवैध धंद्यावर जे कारवाईत आहेत, आकडा असा आहे, अवैध दारूवर 1559 केसेस आलेला आहे. 19 लाखापर्यंत जे मुद्देमाल झालेला आहे त्या 3 केसेसमध्ये. मादक पदार्थचे 1 केस झालेला आहे आणि अवैध शस्त्राचे 8 केसेस दाखल झालेले आहेत नागपूर ग्रामीणमध्ये. ते जे प्रोॲक्टिव्ह केसेस आहेत अवैध शस्त्रावर, ते झालेलं आहे लोकसभाचे मॉडेल कोडच्या नंतर. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन बाबत एकूण लोकसभाच्या नंतर एकूण 2146 प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन प्रत्येक हेड खाली केलेलं आहेत नागपूर ग्रामीणमध्ये. आमच्याकडे पण एक CAPFचे सशस्त्र सीमा बल चे कंपनी आलेले आहेत एरिया डॉमिनेशन कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर साठी. बॉर्डर मीटिंग जे आहेत नागपूर ग्रामीणचे MP चे जिल्ह्यांसोबत झालेलं आहेत, पांडुर्णा सोबत, छिंदवाडा आणि शिवनी सोबत. 800 वेपन्स जे आहेत ते जमा ऑलरेडी झालेले आहेत. अजून जे वेपन्स आहेत ते 1-2 दिवसांमध्ये डिपॉझिट होणार आहेत. कैमरा पर्सन राजकुमार बोहट के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट. हार्ट से जुड़ी किसी भी समस्या के लिए आएं मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, जहां होता है 70% से 100% हार्ट ब्लॉकेजेस ट्रीटमेंट विदाउट सर्जरी, नो साइड इफेक्ट, विद एडवांस्ड साउंडलेस PSK मशीन. मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, बिहाइंड माउंट कामल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर.